गुलाबराजांचे स्वागत निशिगंध फुलाने केले. मग गुलाबराजाच्या बाजूला जाई जुई उभी राहिली. नंतर गुलाबरावांनी मोठ्या जल्लोषात उत्साहात भाषणास सुरुवात केली. गुलाबराव बोलू लागले, माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरवून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच दरवळत राहो, प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असं मला मनापासून वाटते. धन्यवाद. हे गुलाबरावांचे उत्साही भाषण ऐकताच सर्व फुलांनी आपल्या पाकळ्या हलवून टाळ्या वाजवल्यासारखा प्रतिसाद दिला. अखेर फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. आणि हे बरे का, हे फुलांचे संमेलन घडलं ते अनन्या नावाच्या मुलीच्या स्वप्नात. अनन्याला जेव्हा जाग आली तेव्हा तिच्या वाढदिवसासाठी तिच्या मैत्रिणी विविध रंगांची सुगंधी फुले घेऊन उभी राहिली होती. अशाच प्रकारे तुम्हीही फुलांचे संमेलन असं एक स्वप्न पहा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. आवडलं ना फुलांचं संमेलन? धन्यवाद.